स्वदिच्छा साने या 14 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीबाबत अखेरीस एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या मिठू सिंगने स्वदिच्छाचा खून करून मृतदेह समुद्रात फेकून दिल्याची कबुली क्राईम ब्रांचला दिली आहे. जे जे रुग्णालयात MBBS तिसऱ्या वर्षात शिकणारी स्वदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 गायब झाली होती. स्वदिच्छाचे कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप आणि लास्ट लोकेशनवरून ती बँडस्टँडवरून गायब झाल्याचं लक्षात आल्यानं त्या दिशेनं तपास सुरू होता. स्वदिच्छाच्या मोबाईलमधला शेवटचा फोटो हा मिठू सिंग सोबतचा होता. त्यावरून पोलिसांनी मिठूला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर स्वदिच्छाची हत्या केल्याची कबुली मिठू सिंगने दिली. स्वदिच्छा गायब झालेल्या दिवशी दुपारपर्यंत बँड्रा बँडस्टँड परिसरातच होती हे पोलिसांना तिच्या फोन लोकेशनवरून आधीच कळलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वदिच्छाच्या मोबाईलमध्ये तिच्यासोबत सेल्फी असलेल्या मिठूला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी मिठूने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मिठूने स्वदिच्छाला समुद्राच्या दिशेनं जाताना पाहिलं होतं. ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल असं वाटून त्याने तिचा पाठलाग केला. स्वदिच्छाने आत्महत्या करणार नसल्याचं सांगितल्यानंतर मिठू आणि स्वदिच्छा बँडस्टँडवर गप्पा मारत बसले. अगदी पहाटे 3:30 वाजेपर्यंत गप्पा मारल्याचं मिठूनं पोलिसांना त्यावेळी सांगितलं होतं आणि त्यानंतर स्वदिच्छासोबत सेल्फी काढला आणि मिठू तिथून निघून गेला असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. पण मिठूने दिलेल्या या जबाबात पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवत होतं आणि म्हणून पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून मिठूची कसून चौकशी केली. पोलिसांनी अधिक खोदून विचारल्यावर आज अखेरीस स्वदिच्छाचा खून केल्याची माहिती मिठूनं पोलिसांना दिली आहे. मिठूनं दिलेल्या या कबुलीनंतर गायब झाल्याच्या 14 महिन्यानंतर पोलीस आता बँड्रा बँडस्टँडच्या समुद्रात स्वदिच्छाचा शोध घेत आहेत. पण पालघरवरून पहाटे आपल्या प्रिलिम्स परीक्षेसाठी निघालेली स्वदिच्छा बँड्रा बँडस्टँडवर काय करत होती, मिठूनं हत्येपूर्वी स्वदिच्छाचा खून कसा आणि का केला, तसंच त्याआधी त्याने स्वदिच्छावर शारीरिक अत्याचार केले होते का, याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत.